नमस्कार, तनुजा रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या जो कैरीचा सीजन चालू आहे, तर कैरीच्या रेसिपीज आपण बघणार आहोत। तर मी कैरीच्या रेसिपीची एक सिरीज बनवणार आहे। तर त्यातली आपल्या सिरीज मधली पहिली रेसिपी आहे, ती आहे गुळांबा। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर गुळांबा बनवण्यासाठी फ्रेश अशा कैऱ्या घेतल्यात मी, 8 ते 9 कैऱ्या घेतल्यात। तर या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात। तर या सगळ्यात आधी मी त्याची साल काढून घेणार आहे आणि नंतर त्या किसून घेणार आहे। एक कैरी घेतली, तर हा जो पोर्शन आहे तो मी काढून घेणार आहे। इथे चीक असतो, तर तो पोर्शन काढणार आहे आणि मग साल काढून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही, मी हा पोर्शन सुरीने काढून घेते आणि साल काढायचा आहे त्याने पूर्ण साल काढून घेणार आहे। अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे आणि हे तुम्ही नक्की करून बघा। ही साधारण वर्षभर हे टिकतं, हवा बंद डब्यामध्ये ठेवलं तर हे वर्षभर पण टिकतं आणि त्याला बिलकुल पाण्याचा हात नाही लागला पाहिजे, जेणेकरून आपला गुळांबा खराब नाही होणार। तर आपण आता या किसून घेणार आहोत। त्या किसणीला 3 आहेत, एक सगळ्यात छोटी, ही मीडियम साईज आणि ही सगळ्यात मोठी साईज। तर या साईज मध्ये मी किसून घेणार आहे। तर हे सगळे आंबे किसून झाले, तर हे थोडस पिळून त्यातला जो रस आहे तो काढून घेणार आहे मी, जेणेकरून त्याची टेस्ट आंबट नाही लागणार आहे। या पद्धतीने पिळून घ्यायचंय, त्याचा आंबटपणा थोडा कमी होईल आणि गूळ कमी यूज करायला लागेल आपल्याला। कपमध्ये काढून घेणार आहे मी आणि कपने मोजून घेणार आहे हा किस किती आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ऍड करायचंय। साधारणतः 5 कप आहे हा किस कैरीचा, तर याच्यामध्ये 3.5 कप गुळ पावडर टाकणार आहे। गुळ पावडर आहे, तर तुम्ही गुळ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर मी याच्यामध्ये 3.5 कप घेणार आहे। तर ज्या कपने किस मोजल्या त्याच कपने मी गुळ मोजून घेणार आहे। कप नसेल तर तुम्ही वाटीने मेजरमेंट केलं तरी चालेल, फक्त ज्या वाटीने करणार आहे किस मेजरमेंट त्याच वाटीने गुळाचं पण मेजरमेंट घ्यायचं आहे। तर गुळ ऍड करून झालाय आपला, 3.5 कप गुळ ऍड केल्याने गॅस चालू करून त्यामध्ये ठेवून देणार आहे मी आणि गॅसची फ्लेम मीडियम करणार आहे। हे सगळं मिश्रण मिक्सअप करून घेणार आहे। तर अर्धा चमचा मीठ म्हणजे हाफ TSP टीस्पून मीठ टाकणार आहे मी आणि ते सगळं एकत्र करून घेणार आहे। परत तर तुम्ही बघू शकता गुळ मेल्ट व्हायला लागलाय। सगळा गुळ मेल्ट झालाय तुम्ही बघू शकता। आता ह्याचा एक तरी पाक होईपर्यंत आपल्याला हे आटून घ्यायचं मिश्रण। तर हे आटत आलेलं आहे, त्यामध्ये मी आता वेलची पूड टाकते 1 चमचा। वेलची पूड टाकल्यानंतर हे मिक्स करून घेणार आहे सगळं।
त्याचा एक तारी पाक कसा तयार करायचा हेही तुम्ही बघितलेलं आहे। तर हे बनवण्यासाठी साधारणतः 5 तास लागलेला आहे। तर खूप सुंदर अशी वर्षभर टिकणारी ही रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि तुमच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। थँक्यू।